Sony LIV. We live to entertain. Download the app. Sony LIV app download kara. Sony LIV. We live to entertain. मंडळी तुम्हाला माहितच आहे की या भागाच्या शेवटी आपण जत्रेतल्या काही गावकऱ्यांना निरोप देणार आहोत आणि त्याचबरोबर मानाचे फेटे मिळवून कॉमेडीचे जहागीरदार कोण ठरणार आहेत हे देखील आपल्याला या भागाच्या शेवटीच कळणार आहे. तेव्हा अजिबात वेळ न दवडता लगेच सुरू करूया आजचा मुकाबला. मंडळी, काल परवाच आलेली हास्य खुर्दमधली रत्नागिरीची दोन हास्यरत्न प्रथमेश आणि श्रमेश आज थेट सिनेमा तयार करणार आहेत. बघूया ते हा सिनेमा कसा तयार करतायत ते. पहिले इकडे ठेवूया. लागलं कोणा लाय. हॅलो, हा काय गे पोचलो पोचलो. हा काय नाही, नकावडा भात खाल्ला, अंड्याचा कोरडा खाल्लाय मी. हा आता पोटात जरा मुरडा पडल्यासारखा झालाय, पण काळजी नको, बेंबीला थुकी लावली मी. ठेवतो ठेवतो. हा नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखली उगाय नाही ना, माणूस की शिल्लकच राहिले नाही. काय सांगतो सांगतो, मी चंद्रू गानू देवलेकर. काय चंद्रू गानू देवलेकर, गावचा एडिटर, रायटर, लेखक, सगळा सगळा म्हणजे मीच आहे. बाहुबली बघितला वाय ना वय मला. हा वय थँक्यू. तर बघितला वाय ना, तर आता मी काय करतोय, मी कोकणातला भाऊ दली करतोय. काय जवळलो काय जवळलो, भाऊ दली. तर काय लोकलच माणसं घेतली आहेत सगळी. हा आणि मुंबईतनं खास माणूस बोलवलाय भाऊ दलिकेच्या प्रमुख भूमिकेसाठी. काय समजलं, पण त्या मूल कोकणातला जाय तर आलाय सकाळी वासाडा घ्यायला कुठ. बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कशी वाटली, भारी वाटली ना. हाय, आय एम अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. माझं नाव काय, मी तुझा राजा मौली आहे, समजलं ना. सॉरी सॉरी. नमस्कार सर. नमस्कार 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 सर. आता सुरुवात करूया, शूटिंगचा पहिला दिवस, खूप एक्सायटेड आहे. सुरुवात करूया, सुरुवात करायची जाय, पण कोकणाच्या स्टाईल न करायची, समजलं काय. जास्त पुढे पुढे जायचं रे, मला राग आला ना, टाकीन तुझी वेल्डिंग करून. हा काय सर, ते स्क्रिप्ट हवंय. स्क्रिप्ट हवंय, हित आहे. इथं म्हणजे वटावर, माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात. चंद्रूची स्टाईल आहे ती. काय समजलं, स्क्रिप्ट वटावर. अच्छा सर, आपण तो मराठी बाहुबली करतोय ना, मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर, असा. नाही 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 नाही, ते पिंडी आणि धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे. तुझा पहिला दिवस आहे ना, तर तुझी एंट्री शूट करू. एंट्री म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार. आवडेल सर, मला आवडेल. त्या हत्तीवर तिने फालतू किती घाला नाही. मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो, पण त्या रूमिंग मध्ये आहे ना, 150 रुपये जातील एका टायमाला, परवडेल नाही. काय बोललो नाही मी त्याला. पण काय आपण काय करायचंय, आपण कोकणातलं शैल करायचं. मी तुला दाखवतो ना, टेन्शन नको घेऊ, माझ्यासारखं करायचं. दादा रेडी आहेस ना? हा काय करायचं, एंट्री कसं करायचं बघ, हा नीट बघ, डोलं मोठं कर. हा मी यमुनेचा पाणी, वसंताची गाणी, राधेचा किसना, राधेचा किसना, राधेचा किसना आणि द्रौपदीची लाली. मी भाऊ दली, भाऊ दली, भाऊ दली. वा 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 दादा वा. भाऊ दली नाही आहे ते, भाऊ बली आहे ते. केला नवासाठी गिरी. कोकणातला सिनेमा आहे सांगतोय तरी, ते फालतूगिरी नाही करायची. आपलं सगळं ओरिजिनल आहे, ओरिजिनल कोकणाला करायचं आहे. बरं ठीक आहे, पण मी काय म्हणतो, ती ही अशी एंट्री थोडी इलॉजिकल वाटते मला. तर थोडं वेगळं वेगळा सीन सांग ना एंट्रीचा, वेगळा म्हणजे अशी ग्रँजर एंट्री पाहिजे ना. ग्रँजर, हा म्हणजे ते बघा, हत्तीवरून एंट्री आहे त्याची. तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला. हा घोडे लावणार आज माझी. अरे घोडे नाहीत, काय करू आपण, कोकणात जे मिळतात ते घेऊ आपण. साप घेऊ काय, साप. हा आता ताजा ताजा सुचला येशील, ताज करू आपण. काय करू,
बिलत नाही ना पाच सहा ताजा ताजा साप काढू काय बिलत ना काढायचं काय काय साप मन्यार घोणस फुरस नाग आणि किंग कोबरा सगळे ना काढू पाच दिवस उपाशी ठेवू आणि नंतर जाऊ त्याने शेतात सोडू शेतात सोडल्यानंतर काय करायचं इकडे बघा तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं तू बाहुबली आहेस ना म्हणजे बाहुदली आहेस ना तू उघड्या पायाने शेतात जायस उघड्या पायाने शेतात जायचं सगळ्यांच्या शेपट्या धरायचे सगळ्यांच्या शेपट्या धरले एकजूट करायची करगोटा काढायचं आणि गाठ मारायची करगोटा काढायचा आणि गाठ मारायची म्हणजे काय शेपटे एकत्र येते शेपटे एकत्र आले की सगळ्यांची मुसकी एकत्र येते मुसकी एकत्र आली मग आता भुजंगार काय दिसेल कसा भुजंगासारखा मग पुढे तू एंट्री मारायची त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा फडकवायचा अहो सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार नाही काय नाही चावला तरी एक तासाच्या नंतर इच तरत आपण काय करू एक तासात तीन शिन शूट करून घेऊ आणि नंतर वेल मिला तुला नेऊ त्याच्यामध्ये मी मेलो मग नाही मरत यावेळी अंदाज चुकणार नाही मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो पाचवा बाहुबली गाचा पाचवा बाहुबली साप चावल्यानं गेला हा त्याचा काय झालं थोडासा अंदाज चुकला आम्ही त्याला मन्यार चावली ना तर दोन तास शूटिंग करीत राहिलो म्हटलं वाचल पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत डांबे शिजले म्हणजे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा ताट झाला होता टपोर जाणं आले होते बाहेर सगळे नको भयानक वाटतंय मला एकदम हे एंट्रीचं सीन मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो बापरे मी काय म्हणतो आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया आपण ना म्हणजे वेगळा सीन म्हणजे हा माझा आणि हिरोईन तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना जय 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 दमडीची नाही कमाईने रुपयाचा नैवेद्य हव्या काय झाला आपल्याला फुकटची उगाय लपडी आणि हिरोईन काय खरं नाही येतात येतात आणि काहीतरी देऊन जातात मग काहीतरी देऊन जातात म्हणजे मग मांगल्या टायमाला एक नटी आली होती गावात इथंच रमली आणि जाताना त्याच्या सुन्या परबाला पोर देऊन गेली त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना सेटल झाले असते ते कशाला सेटल सुन्या ऑलरेडी सेटल होता चार पोरं होती त्याला होलसेल मध्ये पाचवं आलं बायकोन टाकलं वेल्डिंग करू हो ऐका मी काय बोलतो माझ्या मुंबईत ओळखी आहेत म्हणजे प्राजक्ता माळी ह्यांना घेऊया का आपण ते देवसेनेच्या रोल साठी नको 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 पोरगी सारखं कोणतरी बाई काय बोलताय पोरगीच ती सुंदर पण दिसते नाही सुंदर आहेस ती त्याच्यामध्ये काय वाजत नाही गुलाबाचं फुलं आहे ते काय पण काय कोकणात गुलगुली चेहरीची माणसं चालत नाही आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत नाही वासाडा मेला नेत सगळे त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी गुलगुलीत माणसं चालत ना आमच्याकडे हा तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा हिरोईन साठी नाव एकच कोण बाबल्या मयेकर ऑप्शनच नाही दुसरा तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं नाही 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 बाबल्या मयेकर म्हणायचं बघायचंय तुम्हाला तर आंटी सौंदर्य दाखवत या आलाय ता इकडे झालाय रे बाला उभा राहिला का रे बोलवला हा हा देवसेना बनणार आहे मूळ पिक्चर मध्ये देवसेना किती सुंदर आहे माहितीये ना त्याच्या दिसण्यावर जाऊ नका टॅलेंटेड पोरग आहे तीन फेटा घेतला नाही काय आपण फुकटचे उडतोय इकडे बघा नाही तर काय खुशखबर आहे खुशखबर खुश खबर कसली कसली याच्याबरोबर तुमचा हॉट सीन ठेवलाय हॉट सीन याच्या वाट्यांची तुम्हाला पप्पी घ्यायची पप्पी पण ते कसं शक्य आहे ते त्याला काय प्रॉब्लेम नाही चुम्मा द्यायला मला प्रॉब्लेम आहे ना पण त्याच्या पुरुषाची पप्पी घ्यायला सांगताय तुम्ही इथंच मार खातात सगळे नट तू नट आहेस ना मग ढिला पडू नको टाईट हो एक लक्षात घे
त्याच्याकडे बघताना त्याच्यातली बाई बघ कळलं काय पुरुष बघून वर वर नको बघ आज जाऊन बघ आज बाई दिसेल सगळ्याला गंडावला नाही त्याने मागच्या डावाला काय झालं माहित नाही अटावलं 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 आलं मागले शिमगे काय झालं नमण्याची रिहर्सल करायची होती का काय म्हणाला मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो कॉन्फिडन्स नेहमी हाय लेवलला असतो गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान चालत होता आणि पमे नाचन करण बघितला आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मन मग काय मग काय धरला आणि वाढला झाली त्याला मग पमे नाचन कर फसला काय का उलट नाही उलट शॉक मध्ये गेला गेला शॉक मध्ये गेला शॉक मध्ये बाहेर आला होता असा ताडला होता निमरेला पार आरगा सगळे जण सगळे पोरे आले आणि त्याला इस्पितळात नेला नाही 8 दिवस उठलेला नाही एवढ्या रांटी सौंदर्य यायची पण मी काय म्हणतो ते तो पुरुष आहे ना मग ते पुरुष स्त्रीची भूमिका करताना ऑड दिसतो स्क्रीन वर ते पण म्हणलं याय पण म्हणलं काय पण वायसा डिग्री करतोय टाकीन जाऊ वेल्डिंग करून परत बोललास तर असलं काहीतरी नाही तर काय बाल गंधर्वन पासून इजय चव्हाणांपर्यंत सगळ्यांनी पात्र गाजवलेत बाईची नुसती गाजवली नाहीत तर आजरावर गेलेत काय रे कळलं काय आणि हा मान्य आहे त्या लेवल पर्यंत जाणार नाही पण देवसेना करील तो काय रे नाही तुमचं बरोबर आहे पण मी काय म्हणतो मी हिरो आहे ना हिरो मग हिरो हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो लव्ह सॉंग असत ते त्याच्या बरोबर अरे हाय लव्ह सॉंग तुमच्या दोघांचं लव्ह सॉंग टाकलंय मी काय समजलं ह्याच्या बरोबर मग त्याला गवलणीची जाग दिली लव्ह सॉंगला गवलणीची जाग कोकणातल्या गवलणीची जाग दिली बघायचं रे दाखवतो लगे परा या इकडं हवालदार जरा बाजूला वा साडीवर केली हिरवा गरमडा दिसला जाठेव ये खाली आपण काय करायचंय दाखवायचं दादा रेडी हा थांबा ये थांबा अहो तुम्हाला कळतंय का बाहुबली मध्ये तुम्ही नमन घुसवताय हो नमन अबरा ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे कळतंय तुला अरे कोकणात आहेस तू इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन जाकडी शिवाय कार्यक्रम होत नाही कळलं पण माझा एक प्रश्न आहे आता या बाहुबली मध्ये नमन झाकडी आलं हा मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार नमनासारखे तू लय चुरू चुरू बोलतोय हा करणी करी ना तुझ्यावर हा नाही तर मग त्याने पण जाऊ तडपडून नाही मेला तर मूठ मारीन लक्षात घे हा मी काय ऐका परी लय चुरू चुरू बोलतोय याला चांगला डायलॉगच देतो तुला काय येत रे मला येतात बाहुबलीचे डायलॉग बोल काय वग काय त्या एकदाचं अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी या दोघं बघणार आहे तुझा गावात पिटालतील कुत्रे अर्गा आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेईल ती ऐक गावातली मी इस्तो अमरेंद्र बाहुबली अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भाऊकीचे सगळे निर्णय मान्य आहेत आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौलं आपोआप उडतील माझं आधार कार्ड नाहीच वय माझ्या पावसाला सुद्धा कपडे वाळणार नाहीत अहो तो बाहुबली ओ बाहुबली तो अशी कशी शपथ घ्यायत पावसाने कपडे वाळणार नाहीत म्हणून नाही होय मला पटत नाही तुमचं काहीच वाळलास वाकलास सगळं मला एक कळलंय तो बाहुबली काही इथे होणार नाही का नाही कोकणात होणार नाही कोकणात पोरं वाटत ना मशिनी काय नाही मी तुमचा पिक्चर नाही करणार आहे नाही तुला करावं लागेल पण थोडे शीन बदलू नको शीन नको ते साप बी बांधता नको पाच करू पाच करू करायचं आपण गेला माझ्यासारखं सज्जन डिरेक्टर मिळणार आहे काय कुठं सगळे पडतात जाऊ पण ठीक आहे आपण नवव्या बाहुबलीला फोन लावू आमिर आहेस ना
पोकड उभा केलात आमच्या डोळ्यांसमोर. फार मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सरपंच प्रसाद. ऍक्च्युली माझ्याकडे शब्द नाहीत प्रथमेश, श्रमेश. लाजवाब, लाजवाब, सुपर. एका लेखकाचं खूप मोठं कौतुक याच्यासाठी असतं जेव्हा सिरियस नाटकांमध्ये, म्हणजे वाडा चिरेबंदीसारखं एखादं नाटक असेल किंवा दुसरं कुठलंही सिरियस नाटक असेल, ज्याच्यात समोर काम करणारी पात्रं आपल्याला दिसत आहेत पण जी पात्रं कधीच रंगमंचावर येत नाहीत, त्यांचा फक्त उल्लेख येतो आणि त्या उल्लेखामधूनही स्टेजवर कधीही न आलेलं पात्र उभं राहतं, तेव्हा लेखकाची ताकद कळते. आज तो परब स्टेजवर आला नाही, तो नाचणकर आला नाही, पण ती माणसं पण आम्हाला दिसली, ती तुमच्यामुळे दिसली. मला तर सापसुद्धा दिसले. साप, भुजंग, बिजंग सगळं. ही पॉवर कॉमेडी परफॉर्म करताना खूप कमी दिसते आणि खूप कमी लोकांमध्ये दिसते, जी तुमच्यात आहे आणि तुम्ही ती आयुष्यभर जपून ठेवा असं माझं प्रामाणिक सल्ला आहे. गौऱ्या, स्वतःच्या स्किटमध्ये तू उत्तम परफॉर्म करतोसच, पण तितक्याच प्रामाणिकपणे आणि तितक्याच सच्च्या दिलाने तू दुसऱ्यांच्या स्किटमध्येही परफॉर्म करतोस, हा गुण वाखाणण्याजोगा आहे. थँक्यू, थँक्यू. खरं तर मला उभं राहून डबल धमाका. सुपर सरपंच सई, तुम्हाला काय वाटतंय मॅडम? मला वेल्डिंग करून मिळेल का? इतका काटाखीर परफॉर्मन्स होता, इतका काटाखीर परफॉर्मन्स होता की चक्की जाळ ओटलाय आणि आता मला वेल्डिंग करणं भाग आहे. काटाखीर परफॉर्मन्स, वा 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 वा. मित्रांनो, फारच कमाल कमेंट्स मिळालेल्या आहेत. आता मलाही हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण मिळालेत. सरपंच प्रसाद, अकरा गुण. साडे दहा गुण. वा वा, सुपर. मित्रांनो, तुम्ही या हास्य जत्रेत संगमेश्वरी टच आणला त्यासाठी खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.